चला मोठे देशे संघ आपली सलामी जोडी पाठवा प्लीज लवकर, 3 ओव्हरची मॅच आहे. मॅच जेव्हा सुरू होईल ऐकूया रोशन संत यांचा आवाज. नक्कीच थँक्यू सो मच नितीनजी काळन आणि प्रथमेशजी ठाकूर. अप्रतिम सामना आपण पाहिला, आपटी बी संघाने सामना जिंकला आणि सामना सुरू होतो आहे. जागृती इलेव्हन खेडकाली आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान मोठी देसाई. या दोन टीममध्ये सामना सुरू होतो आहे आणि या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर योगेश पवार कमबॅक करत आहेत खेडकाली या टीममध्ये, जे पहिल्या मॅचमध्ये नव्हते परंतु या सामन्यामध्ये ते येत आहेत खेडकाली टीमकडून खेळण्यासाठी, कारण की खेडकाली टीमचे विस्फोटक फलंदाज आहेत आणि जागृती इलेव्हन खेडकाली हा संघ आपण पाहतो आहे. राहुलभाई पाटील जे ब्राह्मण करवलेचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केलेला आहे आणि सामना 3 षटकांचा. तर सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले. सामना 3 षटकांचा असेल. पहिला चेंडू यावीस हाफ ट्रॅकर आहे, लाईन पाहावी लागेल. हा लाईन चुकीची आहे, व्हाईट बॉल आलाय आणि धावसंख्या 1. यावीस फटका चांगला आहे, बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज कदर तेजस आणि सुरेख जेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का लागलाय मयूर देवकर. बॅक टू द पवेलियन. तेजस आहेत गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक देखील तेजसच होते ज्याने झेल बगडला. रोहित देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. यावीस बिग हिट केलाय पहिल्या मॅच मध्ये देखील. खूप चांगली बॅटिंग केली होती अजय मडवीने आणि तोच फॉर्म कंटिन्यू ठेवलाय या दुसऱ्या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि अजय मडवीने आपले इरादे स्पष्ट केलेत या मॅच मध्ये. यावीस गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लेन पिकअप केली आहे. शॉर्ट ऑन पूल आणि चेंडू जाईल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतो आहे हा दुसरा षटकार अजय मडवीच्या बॅट मधून.
आणि घारिवली गावचे ज्येष्ठ समालोचक पंडितजी पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दादांना विनंती असेल आपण या, नितीनजी काळेंना आपल्याला बोलवत आहेत। धाव संख्या 13 धाव धावफलकावरती आहेत। फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये या फुल टॉस चेंडूला। जितेश पाटील आणि अजय मडवी ही जोडी पाहायला मिळते। धावसंख्या धावफलकावरती आहे 14। रिची जितू निलेश प्रतिष्ठान डोंबिवली आयोजित रिची जितू निलेश स्मृतिचषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। आज एकूण 10 ग्रामीण संघ आपण पाहिले, उद्या खुल्या गटातील 10 संघ इन ऍक्शन मध्ये असतील। लाईन खराब आहे, वाईड बॉलचा इशारा येतो। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल। 15 धाव धावफलकावरती आहेत। राईट आर्म ओव्हर द विकेट, लोअर फुलटॉस चेंडू, वाईड वर्करचा वापर करतोय गोलंदाज तेजस। डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। धावसंख्या स्थिर आहे 15 या धावसंख्येवरती। 3 षटकांचा सामना आपण पाहतोय। मोठी देसाई विपक्षी खिडकाली या दोन टीम मध्ये। यावेळेस मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित बॅटवरती येत नाही। एक चिकी सिंगल झाली कंप्लीट आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1-16। सुयोग येतोय नवीन गोलंदाज। धावसंख्या आहे 16। मोहनदादा शिसवे यांचं देखील आगमन झालेलं आहे, वेलकम दादा, स्वागत आहे। या 20 गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन चेंडू फेकला होता गोलंदाज सुयोगने। डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। या 20 मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपलाय फलंदाज बाद जितेश पाटील बैक टू द पवेलियन। यावेळी फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख झेल टिपलाय तेजसने। बॅक टू बॅक लागतोय हा दुसरा धक्का फलंदाज अजय मडवी बॅक टू द पवेलियन। या 20 चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाज या 20 करतोय। सुयोगने पूर्णपणे बीट केलंय। स्ट्राइकिंगला फलंदाज आहे आकाश,
यावीस फटका चांगला आहे स्क्वेअर कट आणि चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स ओवर द लाईन चौकार. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरा मार्गस्थ आहे. सुभाष पाटील सर आणि प्रशांत म्हात्रे सर हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळतात या मॅच साठी. यावेळी शॉर्ट अंपोल करण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित बॅट वरती येत नाही. एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा असेल प्रयत्न आणि फेकी थोडीशी खराब झाली. दोन धावा झालेत कंप्लीट. धावसंख्या दोनने पुढे सरकेल 23 धावा धावफलकावरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 23. विकेट या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 24 धावा धावफलकावरती आहेत. वैभव येतोय, वैभव घरात नवीन गोलंदाज. नक्कीच लाईन पुन्हा एकदा खराब आहे आणि प्रशांत म्हात्रे यांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 25 धावा धावफलकावरती आहेत. सहा चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. यानंतर दोन सामने देखील खेळवायचे आहेत. ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 26 26 धावा धावफलकावरती. विकेट हाफ ट्रॅकर सुरेख फटका आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. अजून एक चांगला स्ट्रोक, ग्लोरियस स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार फलंदाज आकाशच्या बॅट मधून. धावसंख्या 38 38 धावा धावफलकावरती. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 39 39 धावा धावफलकावरती. सुरेख बॅटिंग गेले फलंदाज आकाशने. अजय मडवीने देखील खूप चांगली सुरुवात करून दिली होती. फुल टॉस आहे, त्याला ड्राईव्ह केलाय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार.
यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल, लाईन खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 44 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली धावसंख्या बनवली आहे कारण की अजून दोन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. आकाश खूप चांगली बॅटिंग करतो. राऊंड विकेट वैभव, स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती. प्रचंड वेग आपण पाहिलं. आणि एक चेंडू शिल्लक आपण पाहतोय. यावेळी फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्या धावेचा असेल प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. बघूया तिसरी धाव पूर्ण होईल का. धावबाची संधी आणि फलंदाज झालाय बाद. आणि शेवटच्या बॉलवरती सांघिक यश मिळतं, दोन धावा देखील मिळत आहेत मोठी देसाई टीमला. आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 46 आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलंय जय हनुमान मोठी देसाई टीमने जागृती 11 खेडकाली या संघासमोर. सत्तेचाळीस धावांचं टार्गेट आहे. चला जागृती 11 खिडकाली संघ, राहुलभाई पाटील ब्राह्मण करवले यांनी पुरस्कृत केलेला संघ. आपण लगेच आपली सलामी एवढी पाठवायची. तर सलामी जोडी मैदान दाखल झाली. महेश पाटील आणि तेजस पाटील आणि पहिलं षटक घेतो गोलंदाज अजय मडवी. जबरदस्त बॅटिंग अजयने आजच्या दिवसामध्ये केली पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये. एसपी पॅनलचे सुभाष पाटील सरांना तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहतात. त्यांच्या संघाने खूप चांगला खेळ केला, मात्र शेवट हार्ड लक असंच म्हणावं लागेल कारण की एक चेंडू चारची गरज होती आणि जवळजवळ असं वाटलं होतं की चौकार झाईल, झेल सुटलेला होता. मात्र क्रिकेट या खेळामध्ये असं म्हटलं होतं की लक फॅक्टर सुद्धा तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. अजय मडवी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. एक धाव तर वेगाने पूर्ण केलेत, दुसऱ्या धावेचं असं वाटलं होतं रोशन प्रयत्न असेल, मात्र सिंगलवरती समाधान व्हायला लागले कारण टार्गेट आपण पाहिलं नाही या मॅचमध्ये. 47 धावांचं ठेवलं जय हनुमान मोठी देसाई या संघाने. जितेश सुद्धा कमबॅक करतात या मॅचमध्ये, पहिल्या मॅचमध्ये ते नव्हते. मात्र बरेचसे खेळाडू नसतानाही पहिल्या मॅचमध्ये मांडासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केले. अजय इथे मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अजय मडवी आजचा दिवस त्यांच्याकडे खूप चांगला राहिलाय, मग बॅटिंग असो गोलंदाजी असो फिल्डिंग असो. उद्या शौर्य संघ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील.
राहुल भाई यांचा संघ तुम्ही पाहू शकाल, जागृती 11 डोंबिवली हा संघ सुद्धा उद्या इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल। विशाल मात्रे त्या टीमचे कॅप्टन आहेत। इथे मात्र सुरू एक फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे, 7 धावांसाठी षटकार। धाव संख्या 7, 47 चेस करायचे आहेत, 7 ऑलरेडी झालेले आहेत। जागृती 11 खिडकाली या संघाच्या, राहुलभाई पाटील ब्राह्मण करवलेचे ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय खिडकाली। राहुलभाई पाटील यांची कन्या जागृती, आताच हरेश पाटील यांची भेट झाली होती काही दिवसांपूर्वी। इथे बघा जे पंचांचा इशारा येतो, प्रशांत मात्रे यांचा हा चौकार। धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11, विकी शर्मा यांची प्रचंड मेहनत आहे प्रशांत या स्पर्धेसाठी। सातवजने आता ते बिस्तरीचा बॉक्स घेऊन येत आहेत। नाही सहकार्य असणं गरजेचं आहे मित्रांनो। इथे चेंडू भरपूर उंच गेला, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि सुरेख झेल टिपला बघा। वरुण पाटील बघा जबरदस्त फिल्डिंग, मागच्या मॅच मध्ये वरुणने गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती आणि तोच वरुण बघा यंगस्टार आहेत, रायझिंग स्टार आहेत, मात्र काय फिल्डिंग गोलंदाजी त्याने केली आजच्या दिवसामध्ये। तेजस्वी खेळ इथे समाप्त झाली आहे, 10 धावांचं त्याने योगदान दिलं। नवीन फलंदाज जयेश उर्फ पोलाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। रोशन सत्यजयेश चेस करायच्या, टेनिस बॉल मध्ये 100 धावा सुद्धा चेस करण्याचा विक्रम खिडकाली संघाच्या नावावरती आहे। एकमेव संघ आहे टेनिस बॉल मध्ये ज्याने 100 धावा चेस केलेत ग्रामीण क्रिकेटमध्ये। अजय इथे महेशही मिस्टर मिक्स लोक आहे, या मॅचची गोल्डन विकेट मिळेल का? आणि फलंदाज महेश पाटील बॅक टू द पॅवेलियन। सागर येत आहेत नवीन फलंदाज, महेश स्वतःवरती नाराज आहे कारण महेशला माहिती आहे इथून 47 धावा जर मी मैदानात थांबलो तो चेस होतील, हा आत्मविश्वास त्याच्याकडे होता, मात्र झेलच्या स्वरूपात तो बाद झालाय। चला स्पीडअप करा मोठे देसाई। अजय मडवीने एक षटक टाकला, 11 धावा दिल्या, 2 गडी बाद केले। चला स्पीडअप करा प्लीज, काही करायची मोठी देसाई। आज आपण पाहिलं तर बरेचसे खेळाडू मोठी देसाईचे नाहीयेत। संदेश मात्रे नाहीयेत। प्रेम देवकर नाहीयेत। असे बरेचसे खेळाडू आज नाहीयेत, मात्र तरी खेळ चांगला गेलाय नवीन खेळाडूंना घेऊन। पहिल्या षटकात 11 आल्यात म्हणजे अजूनही 36 या मॅच मध्ये करायच्यात, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि पोलाड साठी अशक्य काय नाहीये, 12 चेंडू मध्ये फक्त जयेश पोलाडला 6 षटकार मारायचे आहेत। अजूनही आपण पाहिलं तर बुम बुम योगेश पवार येणं बाकी आहे। हा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर होता पण सर वाईट घोषित केलंय। वरुण आलेत यंगस्टार आहेत, धावसंख्या 12, 35 अजूनही हव्यात 12 बॉल मध्ये। हा चेंडू तुम्ही पाहताय मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते मात्र जयेशचा झेल इथे ड्रॉप झालाय आणि जयेश बघा किती वेगाने 2 धावा पूर्ण होत आहेत। इथे कदाचित जयेशची गोल्डन विकेट मिळाली असती। एक शॉर्ट रन आहे, एक शॉर्ट रन आहे, एकच धाव मिळेल म्हणजे अजूनही 34 हव्यात। धन्यवाद एसपी आणि प्रशांत मात्रे अचूक लक्ष त्यांचा। वरुणचा शॉर्ट चेंडू होता मात्र वरुण हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, एकच धाव मिळेल। धावसंख्या 14, 47 चेस करायचे आहेत, स्ट्राइक एंडला सागर आहेत गोलंदाज, वरुण ज्या वरुणचा मी मगाशीच उल्लेख केला फिरकी गोलंदाज आहेत,
यंग स्टार आहेत, रायझिंग स्टार आहेत. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, पॉइंटच्या दिशेने खेळायचा होता. एकदा तर वेगाने पूर्ण केले दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे, पुन्हा एक शॉट रन आहे. तर जयेश आणि सागर करतायत काय? सागर आहे बॅट कुठे ग्राउंडिंग करतात हे गरजेचं आहे. सागर सागरने दुसऱ्यांदा शॉट रन घेतले बघा. 15 धावा झाल्यात, आता मोठे फटके येत नाहीयेत. इथे फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळला नाहीये. आकाश मात्र तिथे चूक नसणार आहे. यश मिळाले गोलंदाज वरुणला, फलंदाज बाद. आठ चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. चला फास्ट खेळा थोडा. नवीन फलंदाज तेजस ठाकूर येत आहेत. आठ चेंडू मध्ये 32 करायचे आहेत. फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहता स्वर्गवासी जितू रिची निलेश इलेवन चषक 2022. उद्या 10 शहरी संघ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे आजचे ग्रामीणचे जे खेळाडू खेळ आहेत ते उद्या खेळू शकतात शहरी संघांमध्ये. इथे वरुण स्वतः वेगाने धावत आहेत. एकच धाव मिळेल, धावसंख्या 17. सोळा धावा झाल्यात, 7 चेंडू मध्ये 31 करायचे आहेत. सात चेंडू 31. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, पंच वाईट चिकून करतायत. आता 7 चेंडू मध्ये रोशन 30 करायचे आहेत. त्यामुळे 7 बॉल मध्ये 5 षटकार तर मारावे लागतील. अजून एक ऑप्शनच्या बाहेर झाला चेंडू, पंचाने वाईट घोषित केलाय. 7 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. रोशन इथून षटकार आला ना कदाचित 6 बॉल मध्ये 23 जयेश राहिलेला बनू शकतो या मॅच मध्ये, तेवढी ताकद त्या खेळाडूकडे. 7 बॉल 29. आणि इथे मात्र आता बीट केलंय. बघा वरून सुद्धा चाला गोलंदाज आहे. आता मात्र त्यांनी वेगवान चेंडू टाकला होता. 6 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. 7च धावा दिलेत, एक विकेट सुद्धा वरूनला मिळाले. चला फास्ट खेळा थोडा. चला एसपी स्पीड अप करा, अजूनही 2 मॅच आहेत. एसपी मला वाटतं टेन्शन मध्ये, अजूनही संदर्भ संघ पराभूत झाले त्या टेन्शन मध्ये दिसतात. चला फास्ट, मयूर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. मयूर आले शेवटच्या टाकून. 5 बॉल मध्ये 29 रोशन, इथून 5 षटकार मारावे लागतील जयेशला. आणि इथे क्लीन बोल्ड, वेगवान चेंडू होता. आपण पाहिलं तर बूम बूम योगेश पवार अजूनही बॅटिंगला येत नाहीये, काय कारण असू शकतो? नाही योगेश सर सराव नाहीये मला वाटतं, कारण गोलंदाजी खराब झाली, बॅटिंग सुद्धा खराब झाली. कारण महेश बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघ अडचणी झाला, जागृती लिहून खिडकाली चिट्ट्या सुद्धा आपण करणार आहोत. त्यामुळे एक खेळाडू आला तरी चालेल. जितेश तुमचा 4 चेंडू मध्ये 29. आपटी बी चे कॅप्टन आलेले आहेत. इथे फटका चांगला आहे, लांब लचक षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. अजूनही 23 रन या मॅच मध्ये बनवायचे आहेत. चेंडू फक्त उरलेत, 3 चेंडू मध्ये 23. इथे डॉट बॉल, 2 चेंडू 23. अजय मडवी आपण आला तरी चालेल, आपण ड्रॉ करूया लगेच, कारण यानंतर 2 ओव्हरची मॅच असेल, कारण अजूनही 2 मॅच आहेत. नाही आता स्ट्राईक तेजसला देतात, कारण एकच चेंडूचे ऑप्शन उरले. दोन्ही संघामध्ये ड्रॉ होईल, एका बाजूला असेल जयवर्मन मोठी देसाई आणि दुसऱ्या बाजूला असेल तो आपटी बी संघ. म्हणजे वरप संघाला, आरबी वरप संघाला कंपल्सरी मॅच खेळायची आहे क्वार्टर फायनल, आणि ती मॅच 2 ओव्हरची असेल लक्षात घ्या. सर अजय मळूया, एक चेंडू टाकेपर्यंत आपण आला चालेल. या स्पर्धेचे आयोजक सुजित पाटील यांच्या शुभाशय ड्रॉ होईल. अजय मडवी असेल एका बाजूला आणि आपटी बी चे कॅप्टन.
चला ड्रॉ करूया अजय बडवे एका बाजूला, एका दुसऱ्या बाजूला आपटी बी चे कॅप्टन आहेत।